चला वेलकम एव्हरी वन वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग या सेशन मध्ये आपण डिस्कस करूयात सोळा जून दोन हजार चोवीस म्हणजे पूर्व परीक्षेसाठी काही महत्वाच्या गोष्टी आणि काही महत्वाच्या स्ट्रॅटेजीज कारण दोन हजार चोवीस पूर्व परीक्षा कसा असेल पॅटर्न किंवा दोन हजार तेवीस पासून हा पॅटर्न कसा राहिलाय समजून घेऊया कारण गोष्टी साठी बदललेल्या आहेत दोन हजार तेवीस पासून जर अजून पण आपलं लक्ष त्या पॅटर्न कडे गेलं नसेल तर या सेशन मध्ये आपण पुढच्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ऍटलिस्ट फक्त पूर्व परीक्षा तरी आपण पाहूयात पण ऍटलिस्ट प्रिलिम्स बद्दल देखील आपण डिस्कस करूया प्रिलिम्स बद्दल आपण प्रायमरी डिस्कशन करूयात आणि समजून घेऊयात की पूर्व परीक्षेमध्ये दोन हजार तेवीस काय बदल झालाय आणि आपण कशा पद्धतीने इथून पुढे आता म्हणजे जेव्हा मी लेक्चर हे रेकॉर्ड करतोय अजून कंपनीचे ऍडव्हर्टाइज काय आलेली नाहीये आणि पुढं म्हणजे दोन तीन चार महिन्यांचा फरक आहे बरोबर तर तीन महिन्यांच्या या पिरियडमध्ये आपण कशा पद्धतीने फिल्मसाठी फोकस करू शकता हे सगळं आपण या सेशनमध्ये डिस्कस करूयात सुरुवात करूया सेशनला काही बेसिक इन्फॉर्मेशन पासून जर राज्यसेवा दोन हजार चोवीस बद्दल तुम्ही तयारी करत असाल तर पूर्व परीक्षेची एक बॅच आपल्याकडे आता सुरू आहे या बॅच मध्ये तीनशे पेक्षा जास्त नोट्स मॉक टेस्ट व्हिडिओ कोर्सेस लाईव्ह क्लासेस या सर्व गोष्टी या ठिकाणी अवेलेबल आहेत जर तुम्हाला एनरोलमेंट करायची असेल तर आपला कोड युज करा कॅपिटल आणि के तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट या बॅचवरती मिळून जाईल यासोबत जर तुम्ही कंबाईन दोन हजार चोवीस साठी प्रिपेअर करत असाल तर हे लेक्चर तुम्ही पाहताय म्हणजे कंबाईन साठी तुम्ही प्रिपेअर करत असाल तर तुमच्या सर्वांसाठी आपण एक महत्त्वाची बॅच लाँच केलेली आहे कंबाईन पूर्व दोन हजार चोवीस आणि या ठिकाणी आपण जे काही नोट्स आहेत टेस्ट आहेत व्हिडिओ कोर्सेस या सर्व गोष्टी प्रोव्हाइड करतोय कोड तुम्हाला माहितीये कॅपिटलमध्ये किती युज करा मॅक्सिमम डिस्काउंट तुम्हाला मिळेल आणि जर असे कोणी विद्यार्थी असतील की दोन हजार पंचवीसच्या नवीन पॅटर्न नुसार आपण तयारी करत असाल तर नवीन पॅटर्नची नवीन बॅच आपण लॉन्च केली अलीकडच्या काही दिवसांमध्ये या बॅच मध्ये तुम्हाला नोट्स मॉक टेस्ट व्हिडिओ कोर्सेस पुस्तके सर्वात महत्वाची गोष्ट या बॅच मध्ये पुस्तके तुम्हाला प्रोव्हाइड केली जातात घरपोच ही पुस्तके तुम्हाला मिळतात आणि ज्या शिक्षकांची आपण पुस्तकं नेहमी वाचता एमपीएससी मध्ये ते शिक्षक तुम्हाला या ठिकाणी साठी आहेत मेंटॉर म्हणून आहेत तो ही एक कॉन्फरन्स बॅच आहे या बॅच मध्ये जर तुम्ही एनरोलमेंट करत असाल तर आपला कोड युज करा तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट या बॅच वरती या ठिकाणी आहे तुम्ही एनरोलमेंट करू शकता बाकी नसाल सर्वांनी जॉईन करा जॉग्राफी बायिक सर असं सर्च करा तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळेल आणि की सर फेसबुक हा देखील चॅनल आपला ऑफिशियल जॉईन करू शकता सुरुवात करूया आपल्या सेशनला बेसिक म्हणजे मुद्द्यापासून की दोन हजार चोवीस आणि कंबाईन पूर्व परीक्षा सोळा जून आता जेव्हा हे लेक्चर आपण करतोय ऍडव्हर्टाईज झालेली नाहीये परंतु दोन हजार चोवीस मध्ये जागा भरपूर राहतील जरी सुरुवातीला थोड्या निघल्या तरी त्या वाढतील अशी अपेक्षा आहे तर ही चर्चा तुम्ही बरीच ऐकली असेल आपण त्या परीक्षेच्या दृष्टीने जागा किती येऊ द्यात पण ऍक्च्युली परीक्षा कशी होते आहे परीक्षेचा पॅटर्न काय राहिला आहे हे समजून घेऊयात कारण दोन हजार बावीसच्या नोव्हेंबरमध्ये कंबाईनचा सिलेबस बदलला म्हणजे मागच्या वर्षी आणि दोन हजार ची कंबाईन ही नवीन पॅटर्न नुसार नवीन सिलेबस नुसार पहिलीच कंबाईन झाली प्रिलिम्स असेल किंवा मेन्स असेल तर जर अजून पण आपण त्याचं अनालिसिस केलं नसेल कारण दोन हजार बावीस पर्यंतची कंबाईन आणि दोन हजार तेवीस पासूनची कंबाईन ही बरीच वेगळी आहे ओके प्रश्न विचारण्यामध्ये म्हणा किंवा प्रश्नांच्या स्वरूपामध्ये म्हणा तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल म्हणजे जर ज्यांनी एक्झाम दिली असेल त्यांच्याकडून ऐकली असेल किंवा इतर लेक्चर्स मध्ये ऐकली असेल की कंबाईन दोन हजार तेवीस पूर्व परीक्षेचा पेपर हा काही सोपा नव्हता हा खूप वेगळा पेपर पडला होता आउट ऑफ द बॉक्स होता असं ऐकलं असेल पण पेपर आउट ऑफ द बॉक्स नव्हता कारण पॅटर्न चेंज झालाय सिलेबस चेंज झालाय पेप म्हणजे प्रश्न जे आहेत किंवा जो काही प्रश्न विचारण्याची पद्धत आहे पेपर आहे तो थोडा आउट ऑफ द बॉक्स वाटू शकतो कारण ह्या गोष्टी माग चेंज झाल्या याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो की सिलेबस चेंज झाला होता पॅटर्न चेंज झाला होता बरोबर आता समजून घ्या की mpsc पी कंबाईन दोन हजार चोवीस साठी आपण कशा पद्धतीने गोष्टी फॉलो करू शकता सर्वात पहिले तर दोन हजार तेवीसच्या च आपण अनालिसिस करूयात म्हणजे आपल्याला थोडी आयडिया येईल हा चार्ट मी तुम्हाला भरपूर वेळा दाखवले आजही दाखवतो जर एक्झॅक्टली आता यातले एक दोन प्रश्न तुम्ही इकडे तिकडे करू शकता भूगोलातले इकडे करंट मध्ये कुठचा तिकडे एक प्रश्न सांगतो पण बघा मेजर डिफरन्स काय आहे एक तर विषय तुमचे तेच आहेत सगळ्या विषयांमध्ये काही फरक नाहीये पण प्रश्न विचारण्याच्या संख्येमध्ये मात्र बराच फरक पडला कारण जे तुमचे स्कोरिंग विषय होते ओके अजूनही आहेत पण थोडा फरक त्यामध्ये झालाय तो म्हणजे भूगोल जो आपला विषय आहे भूगोलाचे पंधरा प्रश्न अगोदर विचारले जायचे कंबाईनला आता ते प्रश्न अगदी नऊ संख्या झालेली जे प्रॉपर जर आपण भूगोल पाहिला ना तर ती संख्या फक्त नऊ दिसते आहे आता दहा प्रश्न तुम्ही जनरली वाचता सगळीकडे की दहा प्रश्न आले होते भूगोलाचे कारण एक प्रश्न त्यांनी इथं चालू घडामोडीमधला इथं विचारला होता तो स्वच्छ सर्वेक्षणवाला पण तो करंटचा प्रश्न मानतो मी आणि करंटचा होता बरोबर सो त्याला जरी भूगोलामध्ये विचारला असेल तर त्याचा अर्थ असा नाही की तो भूगोलाचा प्रश्न झाला तो करंट ओरिएंटेड प्रश्न होता कारण पुस्तकांमध्ये कुठेही तुम्हाला ते मिळणार नाही त्यामुळे तो करंटचा प्रश्न होता प्रॉपर स्टॅटिक भूगोलाचे प्रश्न नऊच होते ओके दोन हजार तेवीसच्या मध्ये इतिहासाचे प्रश्न पंधरा यायचे ते प्रश्न झाले दहा म्हणजे पाच संख्या इथेही कमी झाली बाकी पॉलिटीचे पंधरा आहेत जो एक खूप महत्वाचा फॅक्टर आहे आपल्यासाठी इकॉनॉमीचे पंधरा प्रश्न आहेतच करंट अफेअरचे पंधरा आहेत सामान्य चे पंधरा आणि जे प्रश्न वाढले ते म्हणजे बुद्धिमत्ता आणि गणित त्याचे वीस प्रश्न हो, तुम्हाला विचारले जातात आता कंबाईन आणि राज्यसेवेमध्ये मेजर डिफरन्स काय बघा की कंबाईन ही खरं शंभर मीटरची रेंज जी असते ना आपण म्हणतो मॅरेथॉन आहे बरोबर एक मॅरेथॉन आहे आणि एक शंभर मीटरची रनिंग असते तर कंबाईन शंभर मीटरची रनिंग आहे आणि राज्यसेवा आहे ती मॅरेथॉन आहे दोन हजार मीटर चार हजार मीटर हा डिफरन्स काय माहितीये कारण यामध्ये आपल्याला वेळेचा खूप जास्त फरक पडतो कंबाईनला फक्त साठ मिनिटं मिळतात तुम्हाला प्रिलिम असेल किंवा मेन्स असेल जिथे शंभर प्रश्न वाचून सोडवायचे असतात त्यात वीस प्रश्न तुमचे मॅथ्स रिझनिंगचे असतात राज्यसेवेला त्याच प्रश्नांसाठी तुम्हाला दोन तास वेळ मिळतो म्हणजे डबल टाइम भेटतो त्यामुळं डिफरन्स आहे फक्त प्रश्न विचारण्यामध्ये पण थोडा राज्यसेवेमध्ये डिस्क्रिप्टिव्ह कन्सेप्च्युअल पॅटर्न राहतो कंबाईनमध्ये जास्त ते स्टेटमेंट वाईज जात नाहीत कुदी फॅक्ट विचारतात चारपैकी एक निवडा असे मोस्टली क्वेश्चन राहतात अफकोर्स त्यामध्ये आता प्रत्येक विषयाचे पंधरा प्रश्न असतील दहा प्रश्न असतील दोन तीन प्रश्न तुम्हाला लेंदी मिळून जातील पण सगळेच प्रश्न लेंदी राहतात असंही नाहीये वन लायनर प्रश्न बऱ्यापैकी राहतात बरोबर जे की आठ मिनिटांमध्ये आपल्याला सोडवायचे असतात आता पॅटर्न चेंज काय झालाय बघा असं नाही की फक्त संख्या विचारण्यामध्ये चेंज झालाय प्रश्न विचारण्याचं स्वरूप पण बदलले काही विषयांमध्ये जसं की भूगोल कंबाईन म्हटलं तर महाराष्ट्र भूगोल हे आपल्या डोक्यामध्ये फिक्स बसलेलं आहे तुम्हालाही माहित असेल बरोबर जे आहे म्हणजे मोस्टली करेक्ट आहे पण ना मागच्या वर्षीचा पेपर पहा म्हणजे कंबाइंड प्रिलिमचा पेपर पहा कंबाईंड प्रिलिमच्या तेवीसच्या पेपरमध्ये तुम्हाला महाराष्ट्र भूगोलाबरोबरच भारताच्या भूगोलाचं महत्व समजेल किती प्रश्न आहेत बरोबर इंडियन जॉग्राफी यावरती प्रश्न विचारले गेलेत बऱ्यापैकी जे ऑलमोस्ट अर्धे प्रश्न जे आहेत भूगोलाचे ते भारताच्या भूगोलावरती आणि अर्धे प्रश्न जे आहेत ते तुमचे आपल्या महाराष्ट्र भूगोलावरती त्यामुळं अगोदर तुम्ही भारताच्या भूगोलाला करत असाल मेन्सला करत असाल किंवा प्रिलिमसाठी जनरली वाचत असाल तर तसं करून चालणार नाही आपल्याला आपल्याला भूगोला संदर्भात थोडं वाईड अप्रोच पाहावा लागेल कारण प्रश्न खूप डिटेल मधले येत आहेत जे माहीत पाहिजे आपल्याला बरोबर तो हा एक जस्ट मी एका विषयाचा पॅटर्न सांगितला इतिहासामध्ये पण काही चेंजेस आहेत राज्यव्यवस्था असेल अर्थव्यवस्था करंट अफेअर करंट अफेअर तर काय केलं होतं यावेळेस तेवीसच्या मध्ये करंट अफेअर त्यांनी जर तुम्ही कंपेअर केली राज्यसेवा बघा हे पॉईंट समजून घ्या करंटचा कारण करंटचे पंधरा प्रश्न असतात ज्याला आपण बाकी विषयासारखं वेटेज टेस्ट देत नाही म्हणजे विचार करा की करंटला पंधरा प्रश्न आहेत आणि इतिहास भूगोलाचे दहा प्रश्न आहेत बरोबर इतिहास भूगोलाचे आपण पुस्तकं वाचतो रिवाईज करतो नोट्स काढतो पण करंटला तेवढा वेळ देतो का आपण नाही देत बरोबर जे की जास्त प्रश्न आहेत पंधरा प्रश्न आहेत पाच प्रश्न आता जास्त आहेत त्यामुळं स्टॅटिकला जेवढा तुम्ही वेळ देता करंटला तेवढाच द्या एज अ सब्जेक्ट म्हणून कन्सिडर करा करंटला फक्त त्याला शेवटी एक दोन महिन्यामध्ये करू नंतर एखादं इयरबुक करू असं करू नका त्याला एका विषयाप्रमाणे कव्हर करा नोट्स काढा बरोबर आता दोन हजार तेवीस ची चा जर तुम्ही विचार केला करंट मध्ये आणि दोन हजार तेवीस राज्यसेवेचा जर विचार केला हे दोन्ही एक्झाम एका महिन्याच्या फरकाने झाल्या होत्या तीस एप्रिलला झाली कंबाईन आणि चार जूनला राज्य राज्यसेवा आता डिफरन्स बघा प्रश्न विचारण्यामध्ये कसा आहे कंबाईंडला त्यांनी जे प्रश्न विचारले ते खूप मागचे विचारले ऑलमोस्ट दोन वर्षाचे करंट अफेअर विचारले होते दोन ते अडीच वर्ष एक दोन हजार वीस चा प्रश्न विचारला होता रोहित शर्माचा बरोबर सो so, दोन वर्ष दो, दोन अडीच वर्ष अगोदरचे करंट अखेर विचारले होते इथं फक्त तुम्हाला विचारले लास्ट सात महिन्यांचे ओके म्हणजे चार जूनला पेपर होता तर तुम्हाला फक्त प्रश्न आले होते मार्च त्यानंतर फेब्रुवारी जानेवारी डिसेंबर आणि मला वाटतं नोव्हेंबर हे पाचच महिने होते पुढचे दोन सोडून द्या एक्झाम्पल्स म्हणजे पुढचे पण मार्च ते डिसे नोव्हेंबर म्हणजे हे जे पाच महिन्यांचा टाइम आहे ते पंधराचे पंधरा प्रश्न राज्यसेवेला सेवे तिथले होते आणि इकडं काय केलं यांनी दोन अडीच वर्षाचे प्रश्न विचारले होते करंट अफेअरमध्ये सो so, म्हणजे व्हेरिएशन बघा परीक्षेमध्ये अंतर तेवढंच आहे आता ही तीच कंडिशन आहे राज्यसेवा अठ्ठावीस एप्रिलला आहे आणि सोळा जूनला कंबाईन आहे महिने तेच आहेत फक्त परीक्षा अल्टर झाली तेवीसच्या पेक्षा चोवीस मध्ये पहिली राज्यसेवा होती आहे नंतर कंबाईन आहे तो बघा कंबाईनला लेटेस्ट करंट अफेअर पण येऊ शकतात असं नाही की तुम्हाला दोन अडीच वर्ष येईल काही वेळेस काय करतील की हाच अप्रोच इकडे लागू करतील सहा सात महिन्याची करतील बरोबर मी तर नेहमी सजेस्ट करतो करंट अफेअर तुम्ही लास्ट म्हणजे परीक्षेच्या अगोदरचे जे, जे सहा स्थात ते सात महिने आहेत ते एकदम परफेक्ट करा आणि मागचं जे असेल जर करायचं असेल एक वर्षाचं ते इयरबुक इयरबुकमधनं करा किंवा पूर्ण मग एकदाच काय करा एखाद्या पुस्तकामधून करा मधनं करा पण ना जे सहा महिने येत ना त्याचे तुमच्या डेली नोट्स तयार पाहिजे किंवा तुमच्याकडे विकली नोट्स तयार पाहिजे कारण तिथं भरपूर प्रश्न येतात आणि येतात बरोबर असं नाही की हे दोन वर्षाचे जरी प्रश्न असतील ना तर इथेही प्रश्न त्यांनी काय केले होते चार पाच प्रश्न तुमचे गेल्या सहा महिन्यातले होते पण पुढचे दहा प्रश्न काय होते मागचे होते त्यामुळं हा दोन पॅटर्न समजून दोन फरक समजून घ्या असं नाही की खूप मोठा गॅप होता परीक्षांमध्ये फक्त एका महिन्याचं अंतर होतं तरी देखील एवढं वेरिएशन करंट अफेअरमध्ये पाहिलं मी तस त्यामुळे हा जो विषय आहे तुम्ही लाईटली घ्याल करंट अफेअरला जे घेऊ नका करंट अफेअरला एका सब्जेक्टसारखं ट्रीट करा कारण जेवढं पॉलिटिकल वेटेज आहे जेवढं इकॉनॉमीला आहे तेवढंच करंट अफेअरला आहे जेवढं सायन्स करतो आपण तेवढंच करंटचं करायचंय उलट भूगोल आणि इतिहासाला वेटेज कमी झालं प्रिनिम्समध्ये पण इकडे वेटेज आहे पंधरा प्रश्नांचा बरोबर सो हा म्हणजे पहिला मुद्दा आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे की करंटला तुम्ही घेऊनच चाललं पाहिजे इथं तुम्हाला मार्क मिळतील जर तुम्ही व्यवस्थित केलं तर मार्क मिळतात बरोबर सो हा एक पॅटर्न समजून घेतला आपण आता आ, दुसरा एक मुद्दा आपण डिस्कस करूया की मध्ये काय नक्की आपला माइंडसेट राहिला पाहिजे बघा कंबाइन परीक्षा बाकी परीक्षांसारखी खूप म्हणजे खूप वेगळी आपल्याला वाटतं कंबाईन सोपी आहे किंवा कंबाईन थोडीशी राज्यसेवाच्या तुलनेमध्ये आपण नेहमी तुलना करतो बरं राज्यसेवा एका साईडला कंबाईन एका साईडला ही तुलनामुळे चुकीची आहे कारण दोन्ही परीक्षांचा अप्रोच वेगळा आहे दोन्ही परीक्षांची म्हणजे नेचरच वेगळे पूर्णपणे प्रश्न विचारण्याचं नेचर म्हणा किंवा वेळेचं नियोजन म्हणा हे कंप्लीट वेगळं पडतं जसं मग अशी मी तुम्हाला म्हटलं की शंभर मीटरची रनिंग आहे ती कंबाईन आहे तुम्हाला धावत धावत प्रश्न सोडवायला लागते बरोबर एका तासामध्ये इकडे राज्यसेवेला तसं नाही राज्यसेवेला तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे कन्सेप्ट क्लिअर असतील तरच प्रश्न सुटेल नाही तर नाही सुटणार बरोबर तर हा एक वेगळा फरक आहे तर बघा साठी आपल्याला म्हणजे मी पन, करन, नसल, तर नेहमी सांगतो की कंबाईन जर तुम्ही देत असाल ना तुम्ही असं म्हणजे ब्लाइंडली जाऊ नका की आता पेपर आहे सोळा जूनला अभ्यास करतोय म्हणजे रोज वाचतोय रिवाइज करतोय सगळं काही करत असाल ठीक म्हणजे ते करणंही आवश्यक आहे पण याच्याही व्यतिरिक्त स्ट्रॅटेजी राहणं गरजेचं आहे कंबाईनमध्ये कारण कंबाईनमध्ये जर आपली स्ट्रॅटेजी नसेल तर मग गोष्टी थोड्या कठीण जातात कारण जेवढा काही अभ्यास तुम्ही केला जेवढा कंटेंट गोळा केलेला आहे त्याचा युटिलाईज पण केला पाहिजे आपण त्याला वापरलंही पाहिजे बरोबर आणि तो जर वापरता नाही आला तर त्याला आपण एक वर्ष दीड वर्ष अभ्यास करून त्याचा फायदा काय होणार आपल्याला बरोबर मग तो जर तुम्हाला युटिलाईज करायचा असेल ना गेल्या एक दीड वर्षामध्ये दोन वर्षामध्ये जो काही तुम्ही अभ्यास केला असेल त्याचा वापर जर करून घ्यायचा असेल तर तुमची स्ट्रॅटेजी क्लिअर पाहिजे मध्ये ती स्ट्रॅटेजी कशी बघा आता हे खूप मायक्रो लेवलला आहे ज्यांना काही लोकांना वाटेल की सर एवढं काही खरंच आवश्यक आहे का पण मी नेहमी सांगतो की जर तुम्ही हा अप्रोच फॉलो केला तर नक्कीच तुम्हाला तुमचा जो स्कोर आहे त्यामध्ये फरक जाणवेल बघा विषय असा आहे की कंबाईनला एक तुम्हाला साठ मिनिटं मिळत आहेत आणि शंभर प्रश्न सोडवायचे आहेत बरोबर आता जर लॉजिकल विचार केला विदाऊट प्रॅक्टिस तर शंभर प्रश्न वाचून देखील होत नाही ओके म्हणजे ही रिअलिटी आहे मी जर आपण एक्झामच्या वातावरणाचा विचार केला त्या ठिकाणी जो प्रेशर राहतो हो। त्या ठिकाणी जे वातावरण राहतं त्या साठ मिनिटात शंभरचे शंभर प्रश्न वाचून देखील होत नाही जर प्रॅक्टिस नसेल तर पहिली प्रॅक्टिस तर ही करायची आपल्याला की साठ मिनिटामध्ये शंभर प्रश्न एक वाचायचे वाचायचेत पहिल्यांदा दुसऱ्या स्टेजला काय करायचं की साठ मिनिटामध्ये शंभर प्रश्नामध्ये विचार करता येतोय का आपल्याला बरोबर कारण होतं काय की शंभर प्रश्न जे आहेत ते साठ मिनिटामध्ये म्हणजे चाळीस एक सेकंद मिळतील का प्रश्न आणि त्या चाळीस सेकंदमध्ये प्रश्न वाचून विचार करून जे वाचलंय ते आठवून सहा महिने सात महिने कधी आधी वाचलं असेल ते आठवून उत्तर ठरवून उत्तर गोल करून हे एवढा टाइम मिळतो चाळीस सेकंदाचा आणि त्यात वीस प्रश्न मॅसेजिंगचे आहेत विचार करा एवढा सोपं नाही का म्हणजे सोपं वाटतं स्कोअर येत नाही बरोबर काय येत नाही तर हीच करणार की स्ट्रॅटेजी नसते आपली की एका तासाचं नियोजन नसतं आता हे नियोजन कसं करायचं बघा म्हणजे मी फक्त सजेस्ट करतोय तुम्हाला जर आवडलं तुम्हाला जर वाटलं की खरंच सर या गोष्टीमध्ये काहीतरी तथ्य आहेत आपण फॉलो नक्की करा किंवा तुम्ही त्यातलं काहीतरी पार्शली तरी फॉलो करू शकता बरोबर बघा तुम्हाला एक गोष्ट क्लिअर पाहिजे की जर हे माहिती आपलं साठ मिनिटं आहेत ओके या साठ मिनिटामध्ये पहिल्या पंधरा मिनिटामध्ये पुढच्या वीस मिनिटामध्ये आपण काय करायचं नक्की जे तुमचे मॅथ रिजनिंगचे प्रश्न आहेत हे तुम्ही कधी सोडवायचे सुरुवातीला म्हणजे पेपरला बसल्या बसल्या पहिले मॅथ रिजनिंग सोडवायचे मध्ये सोडवायचे का शेवट सोडवायचे इथपासून प्लॅनिंग पाहिजे कंबाईनला म्हणजे हे तुम्हाला खूप डिटेल मध्ये वाटेल पण ही रियालिटी आहे लक्षात ठेवा कारण असं जर प्लॅनिंग नाही केलं डायरेक्ट पेपरला बसलो आपण तर मग ते थोडं टफ जातं ओके मग हे मॅथ रिजनिंग जे वेळ खाऊ प्रश्न राहतात ओके हे तुम्हाला माहितीये की वेळ लागतो मॅथ्स रिजनिंग सोडवायला प्रत्येकाला काही सेम जात नाही तो विषय मग त्यातले किती टॅकल करायचे म्हणजे वीसचे वीस प्रश्न आपण सोडवायचे वीस चे प्रीस वाचायचे फक्त मग त्यातले काही ठराविक नंबर टार्गेट करायच की वीस पैकी मला पंधरा सोडवायचे आहेत आणि बाकीचे मग जीएसटी सोडवायचे आहेत कारण ऍट डी एंड तुम्हाला शंभर पैकी शंभर मार्क तर पाडायचे नाहीत म्हणजे तेवढे पडतही नाही कोणाला मग किती पाडायचे आपल्याला साठ ते पासष्ट मार्क म्हणजे जर सगळ्या पोस्टला पेरवायचं असेल तर पाडावे लागतील ओपन मधून असाल तर बरोबर मग साठ ते पासष्ट साठी तुम्हाला कोणत्या विषयामधलं किती मार्क आहेत मॅथ्स रिजिंग मधलं तुम्हाला प्रश्न पंधरा घ्यायचे सायन्स मधून तुम्हाला दहा घ्यायचेत मधलं तुम्हाला आठ घ्यायचे जॉग्राफी मधून आठ घ्यायचे हे आधी ठरलं पाहिजे आपल्याला बरोबर आता ते एक्झॅक्टली फॉलो होईल असं काही नाही ते शेवटी तिथं गेल्यानंतर तुम्हाला समजेल की आपण जे म्हणजे प्लॅन केलाय तो इम्प्लिमेंट होतोय का पण जर प्लॅन केलाच नाही तर मात्र मग खूपच कारण मग सत्तर प्रश्न हे वाचून होत नाही विचार करा सत्तर प्रश्न जर अटेम्प्ट केले आपण फक्त सत्तर मधले स्टार्ट बरोबर येण्याची प्रॉबेबिलिटी काय संभाव्यता काय खूप कमी आहे बरोबर कारण इथे तुम्हाला माहिती आहे खूप म्हणजे गोष्टी फिरतात उत्तर बदलतात सेकंड कि नाही मग ते त्याच्यामध्ये आपण येऊन थांबतो चाळीस पंचाळीस वर ते जे की सफिशियंट नाहीये चाळीस पंचायस का वाईट स्कोर नाहीये खूप चांगला स्कोर आहे कंबाईनला पण तो मेरिट मध्ये येत नाही ना हा मेन प्रॉब्लेम आहे मग जायचं म्हणजे जावं कुठं लागतं पन्नासच्या वरती जर पी एस आय किंवा पुढं पंचावन्न साठ इथपर्यंत जावं लागतंय मग तिथपर्यंत जर पोचायचं असेल तर हे पुढचं प्लॅनिंग गरजेचं आहे कारण तुम्ही आता असे जरी बसले पेपर सोडवायला चाळीस पंचाळीस पडतील अभ्यास असेल तर बरोबर पण त्याने होत काही नाही बरोबर हा पहिला मुद्दा मग जर चाळीस ने काय होत नसेल तर पुढच्या पंधरा मार्कासाठी तर स्ट्रॅटेजी बनवावीच लागेल भले ते किती मायक्रो लेवलची असेल तुम्हाला जी सूट होईल ती स्ट्रॅटेजी बनवा आता ही जस्ट मी सजेस्ट केली की तुम्ही पहिले ठरवा की कोणत्या विषयाला तुम्हाला टार्गेट करायचे कोणत्या विषयामधून मार्क मिळवायचे आहेत आणि मग त्याची रिव्हिजन करा त्या विषयाला फोकस करा त्याला स्लॉट ठरवा की पहिल्या दहा मिनिटामध्ये माझा जो सोपा विषय तोच मला पाहायचा आहे करंटचा खूप चांगला अभ्यास झाला पहिल्या दहा मिनिटात करंट पाहा किंवा पहिल्या पाच मिनिटात करंटचे प्रश्न पहा पुढच्या दहा मिनिटात भूगोल पहा जो तुम्हाला सोपं वाटतंय पॉलिटी पहा इतिहास पहा तुम्हाला वाटलं सर सगळं झालं मग मॅथ्स सोडवणार आहे मी तसं करा किंवा सुरुवातीपासून मॅथ्स सर खूप सोपं जातं दहा मिनिटात प्रश्न सगळे वाचून सुटते बरोबर असं असेल तर मग तुम्ही ते सोडवा पण हे ठरणं गरजेचं आहे जे काय असेल तुमच्या लेवलला तुमच्या स्ट्रेंथनुसार तुमच्या म्हणजे जे काही स्ट्रेंथ आहे तुमची जी शक्ती आहे तुमचा जो अभ्यास आहे त्याच्यानुसार तुम्हाला ते ठरवणं गरजेचं आहे कारण ब्लाइंडली जे विद्यार्थी जातात ना एक्झामला कंबाईंड स्पेशली राज्यसेवेचा विषय वेगळा आहे थोडा पण कंबाईंड uh, जे ब्लाइंडली जातील ना फर्स्ट अटेम्प्ट जर असेल तुमचा तर थोडं जास्त लक्षात राहू द्या या गोष्टी ज्यांनी एक्झाम दिली असेल त्यांना ह्या गोष्टी सगळ्या माहिती असतील की येस सर हे करणं खूप गरजेचं आहे कारण डायरेक्ट परीक्षेला गेला आता ती परीक्षा झाल्यावर जो अनुभव येतो मग त्याला दुसऱ्या अटेम्प्ट आपण करेक्ट करतो पण तो जर घ्यायचा नसेल तर मग ते हे ह्याच गोष्टी याच्या नंतर समजतं आपल्याला त्यापेक्षा तुम्ही आत्ता फर्स्ट अटेम्प्ट देत असाल तर हे इम्प्लिमेंट करा अशी माझी म्हणजे एक सजेशन आहे किंवा एक विनंती आहे आपल्या सर्वांना की तुम्ही या गोष्टीवरती थोडा फोकस करणं गरजेचं आहे अभ्यास तर रिक्वायर्ड राहतोच बघा अभ्यासाला पर्याय नाही पण अभ्यासाच्या व्यतिरिक्त फक्त हो अभ्यास पण नाही तर अभ्यासाच्या व्यतिरिक्त अप्रोच टाईम अॅक्युरेसी हे सगळं महत्वाचं राहतं आय होप तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया आली असेल पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये आता कशा पद्धतीने तुम्ही पुढं जाल पॅटर्न समजून घेतला स्ट्रॅटजी समजून घेतली आता स्ट्रॅटजी बनवा स्वतःची म्हणजे वैयक्तिक लेव्हलला इथं बसून मी प्रत्येकाला स्ट्रॅटजी नाही देऊ शकत किंवा कोणीच देऊ शकत नाही कारण अभ्यास वेगळा राहतो पद्धत वेगळी राहते माइंडसेट वेगळा राहतो बरोबर परिस्थिती पण वेगळी राहते त्यामुळं गोष्टी त्या लागू होत नाही सर्वांना मी जस्ट एक खूप म्हणजे वाईड अँगल सांगितला त्यातलं तुम्हाला कोणतं सुटेबल आहे तुम्ही कोणती गोष्ट पकडायची किंवा कोणती गोष्ट तुमच्यासाठी युजफुल आहे तुम्ही आता शोधा आणि त्यातनं मग इम्प्लिमेंट करा बाकी आपण पुढे जाऊयात आणि लास्ट पॉईंट आपण पाहूयात बघा बॅचेस बद्दल तुम्हाला माहिती सांगितली मी राज्य सेवा साठी आपली बॅच आहे कंबाईन साठी देखील एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आपण सुरू केलेली ऑलरेडी आणि दोन हजार पंचवीसच्या विद्यार्थ्यांसाठी आपण प्रिंटेड स्टडी मटेरियल आणि मेंटरशिप प्रोग्राम सहित जी काय पूर्ण बॅच आहे आपली या दोन गोष्टींच्या सहित आपण प्रोव्हाइड करतोय ऍडमिशन करताना मॅक्सिमम डिस्काउंट हवा असेल तर आपला हा कोड युज करा तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट मिळून जाईल टेलिग्रामला नसाल तर टेलिग्रामला जॉईन करा आणखेश सर टेक्स्टबुक सर्च करा आणि जॉग्राफी बाय आणखेच सर असंही सर्च करा ओके चल आय होप क्लिअर असेल यासारख्या अनेक विषयांवरती आपण व्हिडिओ बनवलेले आहेत कंबाईनचे तर खूप आहेत एकदा पाहून घ्या तुम्हाला आपल्या व्हिडिओ सेक्शनमध्ये सगळे व्हिडिओ आहेत ते मिळून जातील ओके सो थँक्यू एव्हरी वन फॉर जॉईनिंग दिस सेशन हॅव अ नाईस डे हेड थँक्यू